आणि 26/11 मधल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस जवानांना अभिवादन करण्यासाठी सांगली ते मुंबई ही 470 किलोमीटरची शहीद दौड आजपासून सुरू होते आहे. सांगलीमधल्या शहीद अशोक कामटे फाउंडेशनकडनं या शहीद दौडचं आयोजन केलं जातं. शहीदांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात येणारी ही देशातली एकमेव मॅरेथॉन आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 26 नोव्हेंबरला या दौडचा समारोप आणि शहीदांना अभिवादनाचा कार्यक्रम पार पडेल. या दौडमध्ये मशाल आणि तिरंगा झेंडा हाती घेत 25 धावपटू सहभागी झाले आहेत. तसं 26 नोव्हेंबरला ही दौड मुंबईत पोहोचेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.